आज दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान महाराष्ट्र सदनामध्ये शिंदे आणि समर्थक खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये ही पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळते आणि शिंदे गट आपली भूमिका या पत्रकार परिषदेतून मांडण्याची शक्यता. आज दुपारी 2 ते 3 दरम्यान महाराष्ट्र सदनामध्ये नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक खासदार, जे सध्या एकूण 17 खासदार दिल्लीमध्ये आहेत, महाराष्ट्र सदनात आहेत, तर शिंदे आणि खासदारांची संयुक्त पत्रकार परिषद ही दुपारी 2 ते 3 दरम्यान नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये होणार अशी माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, एकूण 17 खासदार शिवसेनेचे हे दिल्लीमध्ये आहेत आणि आज जी पत्रकार परिषद घेतील, काय भूमिका मांडण्याची शक्यता, काय कळतंय? एक महत्वाचं म्हणजे 12 खासदार एकत्रितपणे पत्रकार परिषद घेणार आहे आज महाराष्ट्र सदनामध्ये. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे देखील असणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये खास करून ज्या पद्धतीनं घडामोडी सुरू आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही पत्रकार परिषद अत्यंत महत्वाची असणार आहे. दुपारी साधारणतः 2 ते 3 दरम्यान ही पत्रकार परिषद होईल अशा प्रकारचे संकेत प्राप्त झालेले आहेत. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्याच्या सगळे 12 खासदारांची काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्यासोबत विस्ताराने बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये आगामी काय रणनीती असावी या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे. साधारणतः 2 ते 2.5 तास ही बैठक येरो सिटीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे होते, त्यानंतर हे सर्व 12 खासदार जे राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वामधील 12 खासदार आहेत, गोपाल तुमाने असो, धरेशील माने असो, किंवा मग सोबत जर बघितलं तर भावना गवळी असो किंवा इतरही असे साधारणतः 12 खासदार जे आहेत त्या बैठकीला उपस्थित आहे. या 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये प्रतापराव जाधव जे आहेत ते विदर्भातून आहे. या सगळ्या नेत्यांची एक अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद आज दुपारी होण्याची शक्यता आहे. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पत्रकार परिषद तर आपण थेट पाहूच आणि सगळे अपडेट दिल्लीमधले तुमच्याकडनं घेत राहूच. तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय. राज्यात झालेल्या फाटाफुटीनंतर आता शिवसेनेमध्ये राष्ट्रीय पातळीवर